भक्तीन बाई बोल. आता देवी बोलते बर का तुमच्याशी, आता इंद्रिकर नाही, आता देवी. बोल भक्तीन बाई बोल. चार गुरुवार तो निरंकार केले, पण एकही गुरुवार तू पप्याच्या बापाच्या पाया पडली नाही. तू महान पतिव्रत आहे असं देवी म्हणली. आणि देवी तुम्हाला म्हणली बोल भक्तीनबाई बोल, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आणि बोला तुम्हाला देवी म्हणली तीन गोष्टी विचारल्या तुम्हाला, तुम्हाला स्वर्गाला जायचं, नरकाला जायचं का वैकुंठाला जायचं, पटकन बोला. मी निवून घालणार, पटकन बोला. स्वर्गाला जायचं का वैकुंठाला जायचं का नरकाला जायचं? स्वर्गाला, वैकुंठाला. वैकुंठाला जायला तप करावं लागतं, पुराणा गाथा. वैकुंठी जावया तपाय सायास करणे लागे जीवा नाश भाऊ. तुमच्याच्यानं तप होणार नाही, तुम्ही वैकुंठाला जात नाही. बोला स्वर्गाला जायचं? स्वर्गाला जायला पुण्य करावं लागतं. आणि पुण्य संपल्यावर परत खाली यावं लागतं. पापात्मक बापा नरका जायचे, परिपावी जे शुद्ध पुण्य. आणि मग त्या पुण्याची पावती सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. तुम्ही पुण्य केलं तरी ते संपल्यावर खाली यावं लागतं, तुम्ही स्वर्गाला जाऊ शकत नाही. बोला पटका. तुम्हाला नरकाला जायचं? नरकाला जायला पाप करावं लागतं. नरका जाणे तरी पाप्या आचरावी कथा न करा विठोबाची. एक वाक्य सांगू, तुम्ही स्वर्गाला जात नाही, तुम्ही नरकाला जात नाही, तुम्ही वैकुंठाला जात नाही, तुम्ही कुठेच जाऊ नका, घरात नीट राहा. प्रश्न संपला. देवी गुप्त. आता तुम्हाला देवी प्रसन्न झाली. बर देव, हा आता तुम्हाला देव प्रसन्न झाला. बोल भक्ता बोल. भक्ता ए भक्ता, झाडाचे हाल करू नको, मोकळा बोल, मोकळा बोल भक्ता. झाडाचे हाल करू नको, हाल करून घेऊ नको भक्ता. बोल भक्ता बोल. 9000 भोकळ तो आम्हाला कापला, आणि मला फक्त खूर वाहिले रे भक्ता, खूर वाहिले. मला तो मुंडी का वाहिली नाही भक्ता? अरे मला का मुंडी चालत नव्हती का? मला मागून कळलं तो मला खूर का वाहिले भक्ता? ते शिजत नाही रे भक्ता. ते जर शिजले असते तर तो मला वासावच मारला असता भक्ता. तो 10 दिवस गणपती बसवला, आणि शेवटच्या दिवशी तू प्याला मला बुडावलं भक्ता, तुझं वाटूनच होणार. मग आता भक्त तुम्हाला प्रश्न विचारतो. देव तुम्हाला तीन गोष्टी मी देणार आहे, तुम्हाला दिल्या, तुम्हाला देतो. तुम्हाला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे? पटकन बोला. मोक्ष, मोक्ष जर मिळाला तर सुख भोगता येणार नाही, अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती. मोक्ष सुख हनू लाता, तुम्हाला मोक्ष नको. तुम्हाला जर मुक्ती दिली तर ह्या देहात पुन्हा भजन करता येणार नाही, म्हणून मुक्ती नको. आणि तुम्हाला जर सिद्धी दिली, हात लावीन तिथं सोना. पप्याच्या आईलाच हात लावला हाती हा. बाबाची आई झाली स्वनेशी. ऐका आता मग 6 वाक्य ऐका. मोक्ष नको, मुक्ती नको, सिद्धी नको, वैकुंठ नको, नरक नको, स्वर्ग नको, फक्त मला तुझी संगत हवी आहे. आणि ती संगत पाहिजे ना, माझं देवाकडे काही मागायचं नाही. मी सांगतो तसं मागायचं, असं काही माग काय करू देवा, कानपाड बोलून काय करू, काय करू देवा, पुरीच लगीन जुळन भाकर गिळन मग पिटलं खाय. काही लोक म्हणते काय करू देवा, 5 वर्ष लग्नाला झाले. देव म्हणले तुला बुटाना हनू का, तुला बायको मेल द्यायची. डोक्यात पाणी झालं जाणाला यार. सगळ्या माणसांनी आजपासून 5 मिनिटाचं एक काम करायचं. महिला पुरुष पोरी सोरी सगळे पखवादे बिखवादे टाळकरी महाराज बिराज सगळं 5 मिनिटं देवघरात बसायचं रोज. महिला मंडळ
यावर्षी नगरनारायणांचा जन्मभूमीत सप्ताह झाला, माझे दोन काम ऐकाल ऐकाल, महाराज म्हणून नाही महाराज मरू द्या तिकडे, तुमचा मुलगा म्हणून ऐकाल, एक तुमच्या घराभोवती जेवढी मोकळी जागा असेल तेवढ्या जागेत तुळशी लावा लावा तुळशी लावा, जितक्या तुम्ही तुळशी लावाल तितकी हवा स्वच्छ मिळेल आणि तुम्ही निरोगी व्हाल, कारण ऑक्सिजन देणारी वनस्पती तुळशी आहे. आणि दुसरं काम करा, तुमच्या देवऱ्यात कोणते देव असू दे मला काही घेणं नाही त्याच्याशी, पण देवऱ्यामध्ये ज्ञानेश्वरी ठेवा आणि ज्ञानेश्वरीच्या आठवड्यातून एकदा फडकं बदली जा. एक बसणाऱ्या लोकांना तळतळीने सांगू, ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. आणि माहिती म्हणून सांगतो तुम्हाला, पटणार नाही वारकरी, ग्रंथ माणसावर कृपा करतात. अरे कोण आहे ते बऱ्या बसले, यायचं काय काम होत का बसले, यायची घाईन जेवायची घाईन जायची घाई, आता जर मधून एखादं उठलं ना मी तुमच्यापेक्षा मला कष्ट जास्त आहे ना. ग्रंथ सुद्धा माणसावर कृपा करतात, तुमचं काय मत आहे? देवाऱ्यात ज्ञानेश्वरी ठेवा, झालं पाहिलं झालं पाहिलं, आता गाडी मागायची नाही बंगला मागायचा नाही, मग देवाकडे काय मागायचं त्याचं उत्तर आहे, तुम्ही सगळे जण मागणारे सुख. आता आम्ही तरफडतोय सुखासाठी, तुम्ही तरफडा त्या सुखासाठी, गाडी बंगला पप्या गुड्डी पंटी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर सगळी हीटर फिटर यर वाफे चिंगल्या कांदे गोंद्या बकर अंडे लाटणं फळफळ ठोकणी उशी तवा संडा बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा वर्गळ उशी गादी तक्क्या नळ्या नळ्या खांड खुंड बोंगल सुकट अंड तरफाल नदी सुख. मग देवाशी 2 मिनिटं बोलत जायचं रोज सगळ्या महिला पुरुषांनी, बोलशिंगारे देवाशी शाळे जातो ना, आजपासून नियम, तुम्ही 2-3 जण पोरं आई वडिलांच्या पायाला हात लावल्याशिवाय शाळेत जायचं नाही. सुरू झालं नक्की, रोज दप्तर टांगलं की आईचं दर्शन वडिलांचं दर्शन शाळेत. उद्यापासून फायनल, पुढच्या सप्त्याला मी आल्यावर चौकशी करीन बरं. हा सगळ्या पोरांनी आणि लय देव चोळीत बसायचं नाही, कवरांनी खाजव येत नाही तिकडे स्टीप का याचे देव बिव सुळीत नाही बसायचे. काही लोक भाकरी कर हे नियम नाही का, रात्रंदिवस विठ्ठल चिंतन ही सेवा नाही काय देवपूजन. आता हे तुमचे माझे वारकऱ्यांचे हरिभा, आता हे आपले कीर्तनाला टाळकरी असतात, हे काकड्याला उठत नाही काकडांत काकडालाही दुश्मन त्यांचा. त्यांना विचारलं का कीर्तनाला रात्री उभे नव्हते, काकड्याला जे असतात ते कीर्तनाला टाळ घेत नाहीत, आपल्याला काकडा करावा लागतो ना. काकडा करतो म्हणजे तुझा देवाचा काही हगाम आहे का? आम्ही चोरबीर आहे, आम्हाला काकडा कळत नाही. 1.5 किलो गुळ खातो आणि एकच गवळण म्हणतो आणि ती गवळण उरफाटी म्हणतो, डोळे मारीत राधा झाले. अरे मुरीत झाले राधा, डोळे मारीत कुठं पाठी. 1.5 किलो गुळ हे काकड्यात आम्ही वारकरी जे त्याच्यातले जे मला 30 वर्ष लागलं महाराजाला. आता अजून जसाच्या तसाचे बघ, काकड्याला मोजून 45 मिनिटं लागतात. काय काकड्यात पहिल्या मालिकेला रूपपात लोचिनी एक बेठा बाई उचिनीचे काही पुण्यवंत सुंदरते ध्यान उद नको ब्रह्मध्यान उठा उठा प्रभा झाली तुझी नोडली ज्ञानियांचा राजा चित्ताचे आसन चित्ती तुझे पाय आणि पंढरी शिजाव्या असे माझे म्हणे. काय राहिलं? एक वासुदेवन एक पांगुळन एक मुकान एक बायरा, हे लोकांनी लाड केले शरीराची. काकड्याला उठायला लागतं म्हणून कीर्तनाला टाळ घ्यायचा नाही. आणि त्याच्यातले ते सगळ्या लोकांनी बावळातपणा केलाय, ते 7 ते 9 कीर्तन तुला, त्या 7 ते 9 कीर्तनामुळे घोटाळा काय झाला माहिती तुम्हाला? कीर्तनाला लोकच येत नाही, फक्त दोघांचा फायदा झालाय, गायक वादक आणि बाबा. 7:30 कीर्तन सुरू होत, लोक 8:30 येतात, 9 कीर्तन संपत,
कीर्तन सुरू करायला 300 पंक्तीला 3000 पंक्ती घालणारे मेले. लोक फक्त जेवायला जेजेस सांगते नऊच्या कीर्तनाला. नऊला आलं का पुवळवळ सुरू. बाबा मोकळा. बाबा दोन हाणायला लागला लगेच 9:30 दुसरं. गायक वाद काही दोन दोन काढायला लागले. चला आता उद्यापासून झाले मोकळे समले समजे. ते 7:30 कीर्तनाला फक्त पंक्तीच जास्त जातात, लोक येत नाही. आणि लोक आमच्या गावात सप्ताह चालू आहे ना, जावं लागतं रोज. आम्ही रोज जातो कुलूप बिलूप लावून, शेळ्यांचं आवरून, कोंबड्यांचे अंडे पाहून, बकरं पाजून सगळं ओळखू. मग रात्री कीर्तन कोणचं होतं? बयाला लांब बसले, फेटा सुद्धा दिसला नाही त्याच्या बाबा. आणि आपण कोणतं होतं? संत संत इवळत होता. मग काय म्हणत रात्री कीर्तन कसं काय झालं? काय कीर्तन बाई, मी नुसती गेले मांडी घातली लगेच ज्ञानेश्वर माऊली झाली. असं होत असं झालं, जेवले ना आले बाई. नाही, रोज देवाशी बोलायचं. आणि काय बोलायचं ऐका. देवा ए देवा, लालात घ्यायचं थोडं लालात. देवा ए देवा, नवी नवरी घरात आली ना, नवी नवरी कशी राजूक बोलते एव्हा तेव्हा केव्हा. कुठंही टिंब देते, कुठंही टिंब देते. तेव्हा केव्हा तिला म्हणलं शेरिंग टाक. उकिरडा कुठे असतो? उकिरडा काय बाथरूम मध्ये असतो का? आणि एक पोरग झाल्या ओळखूच येत नाही आपल्या गावची जगा काय की असं कुणीकडं तो पदर कुणीकडं आय 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 आय. आपल्याला वाटतं डबल आमुष आली काय ना. नवी नवरी घरात आली ना महिला म्हणलं हिरव्या बांगड्या बिंगड्या लिपस्टिक बिस्टिक मस्त पैकी साडी बिडी घेतल्या फटी चमकी याला कलर इथं लांबे. आणि येईन त्याच्या पाया पडते, येईन त्याच्या पाया पडते. कोणलाय पाणींशा आता ती दाखवते. नवीन 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 मालकरी रस्ते ना असं चालतो. पण सप्त्यात सुद्धा काही रंगेल मंडळी काल्यापुरताच गणला होती. काला झाल्यावर माळ काढून टाकी गंत ए. आणि ती सुनाली ना, मग ती सासू बोली मया माया पाप्याच कसं आहे हो बर का, उशिरा झालं पण काम ना. जाऊ मारून मी आता म्हणलं पप्या द्यावाला सोडायची पाळी ती काय. पण कसं का होईन झालं पण उशिरा मिळाली बरं का. पण वस्तूला एक खास आहे. काय काय खास? खास काय? वस्तूला खास मिळाली बाई. कपडे पाहती, धुणं पाहती, सगळं पाहती. पहिल्या आठवड्यात बरं का हे एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्याला येसल घातली. आता विचारलं कस काय काय सांगू बाई. मला सपनात सुद्धा नव्हतं वाटलं मा पप्या एवढा बदलत. पण बा दुन द्वाला संगत भांडे घासाय संगत कापूस याचा संगत काय माया पप्याचं खरं नाही राहिलं बाई. आता एवढं तर बायको गायपुढं उभी केलं तरच पप्याला गायचं दूध निघत नाही तर दूध आहे पप्याला निघत नाही. त्या पुरीनं नक्की माया पप्याला काहीतरी असं म्हणणारे माया पुढं बसल्या. आता अंजीनं भावाची केली तिची ताशी झिरली. ए कुठं आलता गेलं बाबा म्हणलं ए कुठ भावाची केली तिचा झाला कार्यक्रम. ती 1.5 महिना अगोदरी चली ती यंदा प्रस्थान कवा आहे प्रस्थान. यांना नाही यंदा दिंडी बुडवायची. बायक मिळत नाही पोरानो. आता ज्यांचे लग्न राहिले तुम्ही राहिलेच जवळजवळ. तुम्ही आता अशीच दिवस काढायचे. कोणचा तरी फोटो ठेवायचा. रेंज गेली काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्र दिसत. रोज देवाशी बोलायचं बोला. आणि आता काय बोलायचं ऐका. देवा ए देवा, बारीक आहे का ए देवा. देवाला काय घाबरायचं. आपण बोलतोय जनबाईनं शिव्या दिल्या, मेराबाईनं शिव्या दिल्या, आमच्या जिजाबाईनं सुद्धा शिव्या दिल्या, सखूबाईनं. आपण शिव्या देणार आहे का देवा?
लाडत घ्यायचं देवाला. देवा सांग, देवा ए देवा, शिबरीची बोरं खातो हो, विदुर काकाच्या कन्या खातो हो, सुंदरम्याची पोळी खातो हो, काय देवा. एका बाईला दळू लागायला गेला, तिची गोधडी घेऊन आला. एका बाईचं बाळंतपण करायला गेला. ज्ञानोबाला भिंत उडू लागायला गेला. अर्जुनाला घोडे धुवायला गेला. सज्जना कसायला माल शिकू लागायला गेला. गोरोबा काकाला मडके घडू लागायला गेला. कबीराला सेले विणू लागायला गेला. मी एवढ्यांची कामं करतो ना, मग एकदा माझ्या हृदयात ये ना. तुझको बना दिया गया हमारे. हे गाणं नाहीये सातवीला, हरी धरला पंढरीचा, ये ना माझ्या हृदयात. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, कहीं को तुझको बना दिया गया है हमारी. अंदर तू माझ्या हृदयात आला, मोबाईल आला. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे तब मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. पण कधी जो वादा किया हो निभाना पड़ेगा. कोणता वादा हे चिदान. पण कधी हमी और जीनी साहस होती अगर तुम न होते. अगर माऊली न होते तर ज्ञानेश्वरी न होती. अगर तुकाराम बाबा न होते तर गाथा न होता. अगर छत्रपती न होते तर महाराष्ट्रमे स्वराज. अगर नगर नारायण न होते तर येई सत्ताही नाही. चुंबिता आणि फुल ना तुरंबिता, त्याला फळही नाही आणि फुलही नाही. ते झाड वाज आहे. त्या वाज झाडाचं नाव संसार आहे. आता उलट फिरलो. लिंबुणी परमार्थ, लिंबुणी परमार्थ, लिंब गेलं बोंबल संसार. आणि आता वांज झाड कोणते? वांज. आणि तुम्ही मी कोणत्या झाडाला पाणी घालतोय? वांज. आता पाणी घालणारा जरी मेला फळच येणार नाही. झाडच कसं आहे? पटापटा बोला. झाडच कसं आहे? मग वांज झाडाला पाणी घालून घालणारा जरी मेला फळ येणारच नाही ना. झाडच वांज आहे, वांज झाड आहे. आणि तुमचा माझा तणका त्यालाच पाणी घालायचा चाललाय. मान कुरु कुरु जमीन वाढव, वाकडे टाकू टाकू मुठी चालव, पाणी मारू मारू कापू शीख. साडे नऊ झाला तवा दिला नाही. वाढल वाढल वाढणार. आता झोपाया जागा न राहिली, कापसाव झोपतोय. आता कापूस आजच्या पुढे चढा ना. मी अस गेल्या वर्षी साडेसात सोयाबीन झाली, दिली नाही. वर्षभरून थुली साडेपाच लस दिली. अरे संसार ते झालंच कसं आहे? वांज. आणि वांज झाला पण संसार म्हणजे काय? पराक्रम नाही. बायको करणे, मुलं होणे काय पराक्रम आहे? काय बावळत काही लोक म्हणत्या, झालं बा त्याला पोरग. आता बायको गेलो काय होईल? काही सांगायची गोष्ट आहे जे आहे. झालं बा त्याला पोर. आता बा काय म्हणजे लागलं बाई येईल पाणी. आता खाल्ल्यावर काय लागल? पाणीच लागल. हे काय सांगायची? काय माणसं म्हणते वा झालं बाबा त्याला पोहार. आता येणं बायको गेलो का शेजारच्याला पोहार होईल. अरे हे काय पराक्रम आहे का? गाडी घेणं, बंगले बांधणं, बायको करणं हा पराक्रम नाही. नर लेहात येऊन माळकरी होणं पराक्रम आहे. त्यातल्या त्यात वैष्णव होणं पराक्रम आहे. त्यातल्या त्यात वारकरी होणं पराक्रम आहे. आणि त्यातल्या त्यात शरीर देवासाठी घालवणं पराक्रम आहे. संसार तर कोणी करेल, त्यात काय एवढं विशेष आहे? काय संसार म्हणजे काय? काय लोक नुसते म्हणते जग सुधारलंय. सुधरू द्या
अजून लोक तोंडाने जेवतात. मग तू लय श्रीमंत आहे, जागा बदलो. त्याकडे लय पैसे आहे ना, मग इकडून खाय ना. उलट नाही, जग सुधारलं काय का, आदर सुधारलं. फक्त चपातीला पोळी म्हणते, बाकी काय. चार माणसं आहेत ना मला, ए निडाय का, करंट लागला ना ते, ए झाडच कसं आहे वांज, आणि त्या वांज झाडाला आपण पाणी घालतोय, पाणी. आता त्या झाडाला खाली काय वाढतील, बोला जा. अरे पाणी घातल्यावर झाडाला खाली काय वाढतील, म्हणल्या मग वांज नावाचं झाड आहे आणि त्याला अज्ञान नावाची मुळी आहे. आणि तुम्ही मी सगळे कशात येत, अज्ञानात. काय कळत आहे आपल्याला, त्या आणि त्या मुळीला चार खोड आहेत, ए मी तू तुझ. करेक्ट. त्या बाबळीपासून या बाबळी पोत, इकडली अक्की इकीन, तुई जिरीन, तुई जिरावली नाही ना मी मा, म्हणा म्हणा म्हणा. प्रियशीच लग्न जमलं, तू माझी नाही ना. कुणाचीच नाही, आणि कुठेही जरी गेली ना तुझा संसार सुखी होणार नाही. तिचं ऑपरेशन झालं, तू जळतो कोर तिचं. अरे अज्ञानाची मुळे, एक एक मुळे आहे का. वांज नावाचं झाड आहे, झाड पुरं करून देतो म्हणजे माझा शब्द चाललाय. शेवटचा अभंग का, झाड वांज आहे, त्याला खाली काय वाढली, मुळी. आणि अज्ञानाची मुळी आहे, काही कोणाचं नाही, कोणाला काही घेणं नाही, लोक कोणाला मानित नाही, लोकांना कोणाचं काही घेणं नाही. लोक फक्त तात्पुरते, संपला विषय, उद्या काला झाला, शिवाजी महाराज गडावर गेले, पाहू एकादशीला भेट घेऊ. लोकांना काय घेणं नाही, लोक फक्त सीझन पुरतं वापरून घेते आणि सोडून देत्या. खरंय का खोटे, काय खरंय. हे तिकडं राहा लक्ष देऊ, जागेचा प्रॉब्लेम आहे. जाऊ 12-13 एकर राहा ना सर, 20 ते भरून गेलं ना. विठान झाड वांज आहे, लागला करत. झाड वांज आहे, ए राव दे तिकडे नक, काय होत नको त्याला मार्केट दिलं का ते फुगत असं कधी त्याला किंमत द्यायची नाही म्हणजे आपण अळडुंग बसत. दारुड्या माणसाला कधीच समजून सांगायचं नाही, कधी नुसता रिपीट करायचा. तो जेवढा हंता येईल तेवढा हंता, कारण दारू पिणारी जी माणसं असतात ही शाण्याचा आप घेण्यासाठीच पियत असतात. दारुड्या माणसाला सगळं आठवतं, तो फक्त चांगल्या माणसाची इज्जत घालवण्यासाठी नाटक करतो. जितका रिपीट करता येईल तितका करायचा, तो पुन्हा आपली गाठ घेत नाही. मग बाकीचे नाही म्हणायचं, तो पेल 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 आणलाच पाहिजे. तो पेत नाही, तो पेतो पण मागचं उकरून काढतो. तुम्ही कधी नाही चोर सोडायचा, सोडून द्यायला होते, पण दारुड्या सोडायचा नाही. जेवढं हंता येईल तेवढं आणायचं, कारण दारू पिणारी माणसं शहाण्याची इज्जत घालवण्यासाठी पेत असतात. त्याला माहितीये दारूच्या नावाखाली आपल्याला सोडी द्या, पण नेहिंद्रीकरला घोडा लावला ना. म्हणून दारूड्या रिपीट करायचा असतो, कधी सोडायचा नसतो. आता काय नाही करणार ते, विठा ना विठा. आता लिंक लागली अभंगाची, माझी सोपत आलं. झाड कोणतं, वान, फिट बसलं काम. त्या झाडाला मुळी कोणती, अज्ञान. आणि अज्ञान नावाची मुळी वाढली का खाली काय येईल ते पोरण, खाली गेल्या मुळ्या. मुळाचे दोन प्रकार, स्वतमूळ तंतुमय मूळ. तू किती, तू किती नवीच कोण येत, नवीच
नवी लागतो फुल पाय लागतो फुल कशाच नाही बरोबर गुलाबाचं नवीला सुरुवात दहावीला त्याच्या पाकळ्या गळत आणि बारावीला देटच गळून जात फुल पाहिला तू बा नवीला आहे तू शिमी का मराठी शिमी मराठी मिडियम नाही का फुलाचे चार भाग कोणते पाचवी ते दहावी सरळ भाषा एकदा पोरपुरी आणि पटकन उत्तर द्या फुलाला चार भाग आहेत निडाय का निदलपुंज दलपुंज पुमंग जायंग इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स करोला अँड्रोशियम अँड गायनोशियम देअर आर फोर्थ पार्ट ऑफ फ्लावर्स मग आठवी नवीच्या पोरांना प्रश्न विचारतो फुलाच्या पकडीवर बोट फिरवल्यास बोटाला टिंब टिंब चिकटतात पराकान ऐका आणि फुलाला चार भाग आहेत निदलपुंज दलपुंज जायंग तू किती दिला रे तू तू आठवी बापाच्या बायकोस टिंब टिंब म्हणतात तू इचार मला बाप कोणला म्हणतात काय म्हणत रे बरे बापाच्या बायकोला काय म्हणले काय म्हणत रे ए बापाच्या बायकोला काय म्हणले काय आई तू किती दिला रे सातवी सातवी सेमी का मराठी मराठी मिळेल का बर्फाचा गोळा स्थायू द्रव वायू द्रव होऊन दे स्थायू नाही तर द्रव ऐका फुलाला चार भाग आहेत निदलपुंज दलपुंज पुमंग जायंग गुसायचं बरं का आपल्याला आता त्या झाडाला खाली काय गेल्या मुळ्या वा फिट बसलं कीर्तन मुळ्या दहावीला कोण येतात दहावी ए दहावीला का तू परीक्षा दिली का दहावीची एब्रिया नवीला का सेमी का मराठी मराठी मिडियम का विज्ञान ए विज्ञान पेपर एक प्रकरण नंबर एक एका पहिल्या प्रकरणात शास्त्रज्ञाचे तीन नियम आहेत त्या शास्त्रज्ञाचं नाव काय दहावीला केपलर आहे नववीला न्यूटन आहे आणि तू दहावीचं सांगितलं कस काय दहावीला कोण आहे इथं तू दहावीला गे बरे सीमी आत्ता गेला का परीक्षा दिली की तू परीक्षा दिली का दहावीची ए परीक्षा दिली ना सीमीला का मराठीला मराठी मिळेल विज्ञान पेपर एक प्रकरण नंबर एक एका शास्त्रज्ञ जे तीन नियम आहे त्याचं नाव केपलर आहे पण प्रकरण नंबर तीन मध्ये एक नियम आहे नियम मी सांगतो नाव तर सांगायचं आठ मूलद्रव्य चर्चा अनुक्रमाने मांडले असता पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म आठव्या मूलद्रव्यासारखे असतात याला कोणाचा नियम म्हणतात दहावीला पोरी कोण आहे घेतले दाखले काढून त्यांनी काय म्हणतात हा न्यूलँडचा अष्टकाचा नियम आहे कोणी सांगितलं तू किती दिलाय दहावीलाय का तीन मूलद्रव्य सध्या अनुक्रमाने मांडले असता पहिल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा कडेच्या दोन मूलद्रव्यांचा सरासरी इतका असतो हा नियम कोणाचा आहे डोबे रायनाचा मूलद्रव्याचे भौतिक गुणधर्म व रासायनिक गुणधर्म त्याच्या अणुअंकाचे फल आहे हा नियम कोणाचा आहे पुरी दहावीवाल्या अरे हा नियम मेंडेलीफच्या आवर्त सारणीचा आहे आणि मेंडेलीफच्या दीर्घावर्त सारणीचा नियम असा आहे मूलद्रव्याचे भौतिक गुणधर्म रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाच्या वृत्ती फल आहे मुळाच्या खाली काय गेल्या मुळ्या मग पटापटा बोला वर येईल ते खाली गेल्या मुळ्या वर आलं खोड ए खाली गेल्या मुळ्या वर आलं खोड मायका आता झाड कसं आहे वांस करेक्ट त्याला अज्ञान नावाची मुळी आहे आणि त्याला अंकार नावाचं खोड आहे या झाड तयार करून आता अज्ञान नावाची वय तुम्ही मी सगळे अज्ञान आहे कोणा काही कळत नाही फक्त दाग फिटत लोकांना लोक काय काय कळत नाही लोकांना ए झाड कोणतं आहे वांस मुळी कोणती आहे अज्ञान आणि त्याला खोड कोणतं आहे अंकार झाड तयार करून देतो एका मिनिटात झाड ए बऱ्या झाड कस आहे वांस त्याला मुळी कशी आहे अज्ञान ए त्याला खोड कस आहे अंकार आणि अंकाराच्या वर खोडाच्या वर काय येतील
खांद्या करेक्ट. मग झाडाला सहा फांदे आहेत, काम क्रोध लोभ मत मत्सर अहंकार. पुरावा तिसरा अध्याय. पाणी नाही बुडवतात, अग्नी नाही जाळतात, दोरे नाही बांधतात, शस्त्र नाही कापतात. त्यांचं नाव काय? फांद्या. आता या झाडाला फांदे किती? झाड कोणतं? हा आता 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 फटाफट सांगा. झाड वांस मुळी अंक खोड, त्याला फांद्या किती? सहा. सहा फांद्या. मग आता ह्या फांद्यांना तोडायचं तर हा प्रश्न ज्ञानोबारायला विचारू. झाड अगोदर हाणाव का मुळ्या? शेंड्या अगोदर हाणावे का मुळ्या? शेंडा अगोदर हाणायच्या का मुळ्या? मुळ्या. करेक्ट. पुरावा दुसरा अध्याय. वरी वरी पालवी खुडीचे, मुळी उदक घालीचे. ज्ञानोबाराय म्हणले वरवर शेंडे हाणायचे आणि मूळ हाणायचं हे जमणार नाही. अगोदर मूळ हाणा. मग मूळ कोणतं? ऐका. अज्ञानाची मुळी तोडा, अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचा खोड कापा, विकाराच्या फांद्या डहाळा आणि चमड्याच्या शरीरातच मोक्ष मिळवून घ्या. ज्यांनी घेतला त्यांना नगद नारायण म्हणतात. आणि घेतला त्यासाठी अभंग आहे आणि त्यासाठी शेवटचं कीर्तन मागणीवर पाहिजे. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. एनी डाऊट? एनी डाऊट? न पर सेकंड वी स्टार्ट. अभंगातला दुसरा मुद्दा. आज हे गाव कसं आहे? पवित्र ते कुल. या माती संत जन्माला आले, या मातीची महत्वी वासनाचं साधूची जन्मभूमी. पहिलं कौतुक ह्या परिसराच करावं का त्यांनी 71वा सप्ताह केला. त्यातल्या त्यात ज्या मातीत व्हायला पाहिजे त्या मातीने घेतला. आणि पहिलं कौतुक या परिसरातल्या ग्रामस्थांचं करावं.
दुसरं कौतुक पंक्तीला अन्नदान घालणाऱ्यांचं करा. तिसरं कौतुक पंक्तीला येणाऱ्यांचं करावं. तुम्ही म्हणाल पंक्तीला येणाऱ्यांचं का करावं? बसणाऱ्या लोकांना पाया पडून सांगतो, सत्याला कधीच जेवायला लाजायचं नाही, जेवावंच. मी सांगतोय पण अर्धी भाकर का होईना, पण खावीच, कारण ते नामचिंतनातलं जेवण आहे. लग्नाला पैसे ताटाला लावले तरी जेवू नये, लग्नात जेवू नये कधी, कधीच नाही. नाही नाही, लग्नातलं जेवण हे टक्केवारीच असत. 13% पद संस्था काढायच्या, स्वतःची लाल करायला गुलाबजांबू घालायचे याच्यात, आणि ते गुलाबजांबू वरडनं खाले का शुगर वाढलीच. लग्नाला जेवायचं नाही. ही जागा आहे ना, ही जागा आज पवित्र झाली. काय अन्नदान आहे महाराज तुमच्या सप्त्यांमध्ये? अक्कल बंद होईल एखाद्यानं पाहिलं हो, दरवाजा लावून जेवणार नाही. या पंक्ती जर पाहिलं ना, तो घरीच पेटून देईल तू यायला. हा हा महाराज, ए एवढा सप्ता पाहिलं, नगर नारायण आशीर्वाद देतील आणि शिवाजी महाराजांची तुमच्यावर सगळ्यांना कृपा होईल. हा एक महात्मा देवाने पाठवलेला माणूस आहे. आणि आता असे साधू थोडे राहिले, आमच्यासारखे भामटे लय झाले. शिवाजी महाराजांसारखे माणसं फार थोडे राहिले महाराज, नाही तर आता काय, आता साधून काय, काय झाकली सव्वा लाखाची. आमच्यासारखा बोलला का त्याच्या गेम? हा मला नाही निघत कळ. मी शिव्या खालाच जन्माला येईल आयुष्यात, असा माणूस राहिला नाही का त्यानं मला कोणा लावलं नाही. रोज उठून माझ्या भोवती लफडची 90, आज असं बोलला उद्या तसं बोलला. पण मी ठरवेले अख्यांचे घोडे खायचे, पण खरंच बोलायचं. चालत आपल्या राहिले 1-2 वर्ष, काय राहिले आपलं अजून? या खतपुटच्या सप्त्यापोत राहतो न राहतो त्याची काय गॅरंटी राहील का? नाही बरोबर आहे. तुका माहित पुण्य दिदी घालायचं विचारा ते काय पुढच्या पुढच्या सत्याला माहित पुण्य दिदी घालतो काय. 80% पोरी इंद्रिकडला शिव्या देत्या. आम्ही प्रेम करू नाही तर लफड करू, त्याला काय करायचं? प्यार क्या चीज आहे इंद्रिकर को क्या मालूम है, प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पडून गेले तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. प्यार क्या होता है तो रोप उपटताय उपटाओ, प्यार क्या होता है तो शिंगला निवडताय शिवडो. प्यार क्या का एक वाक्य सांगतोय नगर नारायण सत्यच सांगतो मी तुम्हाला. माझी एक इच्छा आहे, मी मेल्याव तरी तुम्ही सुधरा. आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाय मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. जाऊ द्या महाराज, मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपल्या आठवणी. नगर नारायण महाराजांना एक ओवी आहे ना 7व्या अध्यायात, कई एखाद्याची मी वैकुंठा जावे. फार दुर्मिळ महात्मे आहेत महाराज, आणि त्या महात्म्यांच्या आशीर्वादानं आणि चौथं कौतुक एवढ्या मोठ्या समाजाला वाढणाऱ्या पंक्तीचं, वाढणाऱ्या पोरांचं करावं. आणि हे सत्य सगळे पोरांमुळेच होत्या, कमिट्या फिमिट्या का आई करती नाही. एवढं नियोजन, एवढ्या पंक्ती वाढायचं काम, 100 लोकांचा साखरपुडा ठेवला तर वाडे विकत आणावं लागतात. इथं 10,000 लोक रोज जेवतात, वाढायला पोर आहेत. कमिटी काय फक्त माईक हातात घेऊन, तिथं बुंदी नाही, ठोकरी घे वाढ जरा वाप म्हणून शहाणपणा सांगतो. हे पोरच करतात आणि कधी त्यांना ठेवायचं? पोरांशिवाय एवढे मोठे कार्यक्रम होऊ शकत नाही, पोरांचं कौतुकच केलं पाहिजे. आणि सप्त्यांमध्ये पोरांचं कौतुकच केलं पाहिजे. कोणी करीत ना हे कमिटी मिळते काय फक्त? अहो इतके वाईट दिवस आले सध्या, कीर्तनकारानं तारीख घेणाऱ्याचं नाव घेतलं जर नाही तर जाताना 4-5 हजाराला फटका बसतो. इतके वाईट दिवस त्याला विचारलं का
आपलं नाव घेतलं म्हणजे गेला उडतो बाबा. फक्त कलियुगात असं झालंय, माझी लाल करा, माझ्या पैशाचा गुलाल घ्या, मला सोडा, माझीच लाल करा, माझी माझीच लाल करा. पण आमच्याकडे ओवे आहेत त्याला चातुर्य लक्ष्मी महत्व हरपी. आमच्याकडे ते माझ्याकडे स्तुती चालत नाही ते आपल्याला नाही जमते अजिबातच नाही. हाय ते सत्य महाराजांचं प्रमाण पाहते, भले येऊ राग येते. आपल्या बोलण्याचा राग आला काय, फक्त एक सप्ताह आपल्याला बोलवणार नाही, काय त्याच्या वाचून आपलं अडलं नाही, पण सत्य ऐकलंच पाहिजे. पहिलं कौतुक ह्या तरुणांचं करावं, सप्ताह कमिटीचं करावं, सगळ्या मंडळीला धन्यवाद. अच्छा कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाल आतापर्यंत चाललं काय होत, अभंग कोणाचा एक का घेतला दोन, आणि आता अभंगाला सुरुवात. पहिली गोष्ट शिवाजी महाराजांनी परिसर आमचे नामदेव महाराज जोगदान भाऊ कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सगळ्या मंडळीला धन्यवाद. फक्त आपण नगर नारायण महाराजांकडे एकच मागू, ज्या बिचाऱ्यांनी ह्या जागेत सप्ताह केला विषयकर राण्यामध्ये, त्या शेतकऱ्याला फक्त सुखी आणि समृद्धी होऊ दे एवढीच आपण करा. आपण फक्त एवढं सांगून, अरे आमचं संकटात पाऊस पडत नव्हता म्हणून दुष्काळात गेला, लई पडल्यामुळं अतिवृष्टीत गेला, आणि कधी पडायला लागल्यामुळं अवकाळ्यात गेला. आमच्या माणसानं उतरायचं कवा, खरीप गेला पाण्यात, रब्बी गेला पाण्यात, आणि कालोबरापासून परत पावसाळा सुरू झाला. आता तुम्हाला पाऊस झाला नाही म्हणजे हे नगर नारायणांची कृपा आहे, नाही तर तुम्ही वाचले दिसता. नाही झाला ना तुम्हाला वाचले तुम्ही, हा बाकीचा गेम झाला दोन तीन. आणि नगर नारायणला आपण एवढंच मागू का, सगळ्या परिसरातल्या लोकांना सुखी ठेव. आणि आता देवाकडे मागायचं महिला मंडळ, पहिला प्रश्न तुम्हाला, तुम्हाला देवी प्रसन्न झाली होणार नाही, पण समजा झाली देवी तुम्हाला म्हणली बोल भक्तीन बाई बोल. आता देवी बोला ते बरं का तुमच्याशी, आता इंद्रिकर नाही आता देवी. बोल भक्तीन बाई बोल. चार गुरुवार तू निरंकार केले, पण एकही गुरुवार तू पप्याच्या बापाच्या पाया पडली नाही. तू महान पतिव्रत आहे असं देवी म्हणली, आणि देवी तुम्हाला म्हणली बोल भक्तीन बाई बोल, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आणि बोला तुम्हाला देवी म्हणली, तीन गोष्टी विचारल्या तुम्हाला, तुम्हाला स्वर्गाला जायचं, नरकाला जायचं, का वैकुंठाला जायचं, पटकन बोला. मी नेऊन घालणार, पटकन बोला. स्वर्गाला जायचं का वैकुंठाला जायचं का नरकाला जायचं? स्वर्गाला, वैकुंठाला. वैकुंठाला जायला तप करावं लागतं, पुराणा गाथा, वैकुंठी जावया तपाय सायास करणे लागे जीवा नाश मऊ. तुमच्याच्यानं तप होणार नाही, तुम्ही वैकुंठाला जात नाही. बोला स्वर्गाला जायचं? स्वर्गाला जायला पुण्य करावं लागतं, आणि पुण्य संपल्यावर परत खाली यावं लागतं. पापात्मक बापा नरका जायचे, परिपावी जे शुद्ध पुण्य, आणि मग त्या या पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे. तुम्ही पुण्य केलं तरी ते संपल्यावर खाली यावं लागतं, तुम्ही स्वर्गाला जाऊ शकत नाही. बोला पटकन. तुम्हाला नरकाला जायचं? नरकाला जायला पाप करावं लागतं. नरका जाणे तरी पाप्या आचरावी कथा न करा विठोबाची. एक वाक्य सांगू, तुम्ही स्वर्गाला जात नाही, तुम्ही नरकाला जात नाही, तुम्ही वैकुंठाला जात नाही, तुम्ही कुठेच जाऊ नका, घरात नीट राहा. प्रश्न संपला देवी गुप्त. आता तुम्हाला देवी प्रसन्न झाली. बर देव, हा आता तुम्हाला देव प्रसन्न झाला, बोल भक्ता बोल. भक्ता, ए भक्ता, झाडाचे हाल करू नको, मोकळा बोल, मोकळा बोल भक्ता. झाडाचे हाल करू नको, हाल करून घेऊ नको भक्ता, बोल भक्ता बोल. 9000 भोकळ तो आम्हाला कापला, आणि मला फक्त खूर वाहिले रे भक्ता, खूर वाहिले. मला तो मुंडी का वाहिली नाही भक्ता? अरे मला का मुंडी चालत नव्हती का? मला मागून कळलं तो मला खूर का वाहिले भक्ता, ते शिजत नाही रे भक्ता. ते
पोटे जर शिजले असते तर तो मला वासावच मारला असतो. बघता तो 10 दिवस गणपती बसवला आणि शेवटच्या दिवशी तू प्याला मला बुडावलं. बघता तुझं वाटूनच होणार. मग आता फक्त तुम्हाला प्रश्न विचारतो. देव तुम्हाला 3 गोष्टी मी देणार आहे, तुम्हाला दिल्या तुम्हाला देतो. तुम्हाला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे? पटकन बोला. मोक्ष, मोक्ष जर मिळाला तर सुख भोगता येणार नाही. अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती. मोक्ष सुख हनू लाता. तुम्हाला मोक्ष नको. तुम्हाला जर मुक्ती दिली तर ह्या देहात पुन्हा भजन करता येणार नाही, म्हणून मुक्ती नको. आणि तुम्हाला जर सिद्धी दिली, हात लावीन तिथं सोना, पप्याच्या आईलाच हात लावला हाती हा. बाबी आई झाली सोन्याची. ऐका आता मग 6 वाक्य ऐका. मोक्ष नको, मुक्ती नको, सिद्धी नको, वैकुंठ नको, नरक नको, स्वर्ग नको, फक्त मला तुझी संगत हवी आहे. आणि ती संगत पाहिजे ना. माझं देवाकडे काही मागायचं नाही. मी सांगतो तसं मागायचं असं काही माहित काय करू देवा, कान पाड पडून काय करू, काय करू देवा, पुरीच लगीन जुळण भाकर गिळण मग पिटलं काय. काही लोक म्हणते काय करू देवा, 5 वर्ष लग्न झाले. देव म्हणले तुला बुटाना हनू का, तुला बायको मेल द्यायची. डोक्यात पाणी झालं जाणार. सगळ्या माणसांनी आजपासून 5 मिनिटाचं एक काम करायचं. महिला पुरुष पोरी सोरी सगळे पखवादे बिखवादे टाळकरी महाराज बिराज सगळं 5 मिनिटं देवघरात बसायचं रोज. महिला मंडळ यावर्षी नगर नारायणांच्या जन्मभूमीत सप्ताह झाला. माझी 2 कामं ऐकाल ऐकाल. महाराज म्हणून नाही, महाराज मरून दे तिकडे. तुमचा मुलगा म्हणून ऐकाल. 1, तुमच्या घराभोवती जेवढी मोकळी जागा असेल तेवढ्या जागेत तुळशी लावा. तुळशी लावा. जितक्या तुम्ही तुळशी लावाल तितकी हवा स्वच्छ मिळेल आणि तुम्ही निरोगी व्हाल. कारण ऑक्सिजन देणारी वनस्पती तुळशी आहे. आणि दुसरं काम करा, तुमच्या देवऱ्यात कोणते देव असू द्या, मला काही घेणं नाही त्याच्याशी, पण देवऱ्यामध्ये ज्ञानेश्वरी ठेवा. आणि ज्ञानेश्वरीच्या आठवड्यातून एकदा फडकं बदली जा. एक बसणाऱ्या लोकांना तळतळीने सांगू, ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. आणि माहिती म्हणून सांगतो तुम्हाला, पटणार नाही वारकरी, ग्रंथ माणसावर कृपा करतात. यायचं काय काम होत का? यायची घाईन जेवायची घाईन जायची घाई. आता जर मधून एखादं उठलं ना, मी तुमच्यापेक्षा मला कष्ट जास्त आहे ना. ग्रंथ सुद्धा माणसावर कृपा करतात. तुमचं काय मत आहे? देवाला ज्ञानेश्वरी ठेवा. झालं पाहिलं, झालं पाहिलं. आता गाडी मागायची नाही, बंगला मागायचा नाही, मग देवाकडे काय मागायचं त्याचं उत्तर आहे, तुम्ही सगळे जण मागणारे सुख. आता आम्ही तरफडतोय सुखासाठी, तुम्ही तरफडत्या सुखासाठी. गाडी बंगला पप्या गुड्डी पंटी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर सगळी हिटर फिटर यर वाफे चिंगड्या कांदे गोंद्या बकर अंडे लाटणं फळफळ ठोकणी उशी तवा संडा बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा वर्गळ उशी गादी तक्क्या नळ्या नळ्या खांड खुंड बोंबलं सुकट अंड तरफाल नदी सुख. मग देवाशी 2 मिनिटं बोलत जायचं रोज सगळ्या महिला पुरुषांनी. बोल शिंगारे देवाशी शाळेत जातो ना. आजपासून नियम, तुम्ही 2-3 जण पोरं आई वडिलांच्या पायाला हात लावल्याशिवाय शाळेत जायचं नाही. सुरू झालं नक्की. रोज दप्तर टांगलं की आईचं दर्शन वडिलांचं दर्शन शाळेत. उद्यापासून फायनल. पुढच्या सप्त्याला मी आल्यावर चौकशी करीन बरं. हा
सगळ्या पोराने आणि लय देव चोळीत बसायचं नाही कवर आहे खाजो येत नाही तिकडे स्टीप का याचे देव बिव चोळीत नाही बसायचे काही लोक भाकरी कर हे नियम नाही का रात्रंदिवस विठ्ठल चिंतन ही सेवा नाही काय देवपूजन आता हे तुमचे माझे वारकऱ्यांचे हरिभा आता हे आपले कीर्तनाला टाळकरी असतात हे काकड्याला उठत नाही काकडांत काकडालाही दुश्मन त्यांचा त्यांना विचारलं का कीर्तनाला रात्री उभे नव्हते काकड्याला जे असतात ते कीर्तनाला टाळ घेत नाहीत आपल्याला काकडा करावा लागतो ना काकडा करतो म्हणजे तुझा देवाचा काही हागाम आहे का आम्ही स्वरबीर आहे आम्हाला काकडा कळत नाही 1.5 किलो गुळ खातो एकच गवळण म्हणतो आणि ती गवळण उरफाटी म्हणतो डोळे मारीत राधा झाले अरे मुळीच झाले राधा डोळे मारीत कुठं